गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सेटअप फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ आज मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील कुळूर, कोथाळकी, चळे, आंबे, सरकोली आदी गावांमध्ये प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। चळे येथील प्रचार सभेस माजी आमदार प्रशांत परिचारक, अजिंक्यराणा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, सोसायटीचे माजी चेअरमन भास्कर मोरे, सुनील भोसले यांच्यासह पांडुरंग व विठ्ठल परिवारातील विविध नेते तसेच चळे, बरडवस्ती आदी भागांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चळे येथील बैठकीत मोहोळ तालुक्यातील युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी आपल्या भाषणातून माजी आमदार रमेश कदम समर्थकांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानले। तर या परिसरातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मागील 5 वर्षात आमदार यशवंत माने यांनी मोठे परिश्रम घेतल्याचं सांगत पुन्हा त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी चळे परिसरातील जनता मागील निवडणुकीप्रमाणे पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला आहे। त्याचबरोबर या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार विकास रत्न आमदार आदरणीय यशवंतजी तात्या माने, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आदरणीय कल्याण बाप्पा समाधानजी काळे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित सर्व माझे वडीलधारी तरुण सहकारी मित्रांनो, बंधू आणि भगिनी, खरं तर मागच्या 5 वर्षामध्ये आपण आदरणीय यशवंत तात्यांना ह्या भागातून ह्या गावातून अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान करून आपली सेवा करण्याची त्या ठिकाणी संधी दिली आणि संधी देत असताना ह्या भागामध्ये आदरणीय तात्यांच्या माध्यमातून विकास कामं जर बघितली आपण तर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या 17 गावामध्ये किंवा या गावामध्ये निधी देण्याचं काम केलं। आणि म्हणून करता जवळपास तात्यांनी ह्या तळेगावामध्ये 18 कोटीचा निधी देण्याचं काम आदरणीय यशवंत तात्यांनी केलं। ज्या पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर या भागामध्ये फिरत असताना अनेक रस्त्यांचे प्रश्न असायचे, अनेक विविध प्रश्न असायचे, परंतु प्रामुख्याने जो शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न आहे, रस्ता असेल, वीज असेल, पाणी असेल, ह्याच्यासाठी आदरणीय तातेरी त्या ठिकाणी मनापासून काम केलं। आता पुढच्या काळामध्ये सुद्धा जो आपला भीमा नदी आहे, त्या भीमा नदीला सुद्धा कॅनलचा दर्जा घ्यायचं काम हे पुढच्या काळामध्ये आदरणीय यशवंत तात्या करतात। म्हणजे कायमस्वरूपी पाणी आणि कायमस्वरूपी बंधारा असा एक बॅरेज बंधार त्या ठिकाणी होणार आणि म्हणून करता आपण पुढच्या काळामध्ये यशवंत तात्यांना आपली सेवा करण्याची संधी देऊ, आपले जे काही उरलेले प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी काम करतात। खर तर मालक नाही तर मी मोठे मालकांच्या समोर सुद्धा त्या ठिकाणी भाषण केले। आज माझे मी किती नशीबवान आहे की मोठ्या मालकांच्या समोर सुद्धा भाषण केलं, आज आपल्या समोर करतोय आणि प्रणव मालकांसमोर सुद्धा त्या ठिकाणी भाषण केलं, म्हणजे तिन्ही मालकांसोबत समोर त्या ठिकाणी भाषण केलं आणि म्हणून करता आपण सर्वांनी जे परिचारिक मालकांनी जे आपल्याला संस्कार
आदरणीय नानांनी संस्कार दिलेले आहेत, त्यांचे विचार उडून येण्यासाठी आपला विकास करण्यासाठी आदरणीय तात्याला आपण आपलं मत स्वरूपी त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा आपल्याला 20 तारखेला आपली जो आपला विकास करणारा आमदार आहे, विकास खेचून आणणारा आमदार आहे, त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचं. आज मला सांगा, 5 वर्षामध्ये मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल मागच्या 2 टर्ममध्ये प्रमाणामध्ये निधी येत नव्हता किंवा आलेला नाही, परंतु ह्या 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 पर्यंत आदरणीय तात्यांच्या माध्यमातून फक्त एकाच गावामध्ये 11 कोटीचा निधी त्या ठिकाणी आला. खरं तर एक कौतुकास्पद आहे, मी खऱ्या अर्थानं कौतुक करतो रमेश कदम साहेबांचं सुद्धा, कारण त्यांनी सुद्धा जो विकास करणारा माणूस आहे, जो विकास करू शकतो याला पाठिंबा देण्याचं काम त्या ठिकाणी आदरणीय रमेश कदम साहेबांनी केलं. त्यांना माहिती आहे की काम कोण करू शकतो, उगच कोणालाही पाठिंबा दिला नाही, विरोध केला तर म्हणून विरोध केलेला नाही त्यांनी, जो काम करू शकतो त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे म्हणून करता त्या ठिकाणी आदरणीय यशवंत त्याला पाठिंबा दिला. आज बघा तुम्ही जे विरोधक आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचं ह्या भागात असेल किंवा मोळ तालुक्यातल्या जनतेचं असेल किंवा मोळ मतदार संघातल्या जनतेचं काही घेणं देणं नाही, कुठल्याही पद्धतीचं घेणं देणं नाही, कोण कुठे चाललं विचार करत नाही. आणि म्हणून करता आपण त्या ठिकाणी प्रामुख्यानं जो आपल्याशी कायमस्वरूपी उपलब्ध असतो, आपल्या हाकेला ओ देणार जो आयोग, त्याच्या पाठीमागे आपण उभारलं पाहिजे. आज इलेक्शनापुरतं अनेक जण येतील, भाषण सुटतील, निघून जातील, परंतु हे जे आता जे आहेत ना, उद्या कदाचित तुमच्याकडे अजून येतील, हे 5 वर्षात नाही देणार असत मालक. जसं आपल्याकडे पावसाळ्यात छत्र उगवतात का, तशा पद्धतीचे लोक आहेत. 5 वर्ष ही निवडणूक लागली छत्र उगवायला सुरुवात होतो, आणि म्हणून करता आपल्याला हे छत्र जे आहे ते मुळासकट उपडून काढून त्या ठिकाणी यशवंत तात्याला मागच्या वेळेस आपल्या तळेगावातून अतिशय चांगल्या पद्धतीने लीड मिळाला. आता आपलं गाव 11 कोटी रुपयाचा निधी दिला आहे, त्यानंतर 11 कोटीपेक्षा जास्त. म्हणून करता आपण हे गाव वनवे केलं पाहिजे, विरोधकाला इथं पाळ टाकला सुद्धा त्या ठिकाणी जागा उरली नाही पाहिजे, ही संकल्प आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि म्हणून करता येणाऱ्या 20 तारखेला आपण, मी जास्त वेळ घेणार नाही, येणाऱ्या 20 तारखेला आपण 3 नंबरचं घड्याळ समोरचं बटन दाबून यशवंत तात्याला आपल्या मताच्या स्वरूपाने आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची, शेतकऱ्यांची सेवा करण्याची, तरुणांची सेवा करण्याची, माझ्या महिला बहिणींची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी, एवढंच होतं.